नमस्कार, शानदार न्यूज ब्रेकिंग मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत। वळूया उदगाव येथील बातमीपत्राकडे। केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात राजू शेट्टींनी उदगावात केला चक्काजाम। 26 व 27 नोव्हेंबर रोजी लाखो शेतकरी दिल्लीला धडक देणार। पाहूया सविस्तर बातमीपत्र। केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात बहुमताच्या जोरावर पास केलेल्या 3 विधेयकांना विरोध करण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देशभर सुरू असलेल्या चक्काजाम आंदोलन सहभागी होत सांगली कोल्हापूर महामार्गावरील उदगाव हद्दीतील अंकली टोल नाक्यावर रास्ता रोको आंदोलन केले। यामुळे सुमारे 1 तासभर सांगली व कोल्हापूर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर कॉर्पोरेट क्षेत्रात फायदे घेत शेतकऱ्यांना वारेवर सोडले आहे। या विधेयकाला संपूर्ण देशभरातून विरोध होत आहे। यासाठीच देशातील 210 संघटना एकवटल्या असून चक्काजाम करून केंद्र सरकारला इशारा देण्यात येत आहे। 26 व 27 नोव्हेंबर 2020 रोजी लाखो शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये दिल्लीला धडक मारायची आहे। यासाठी शेतकरी बांधवांनी आपल्या हितासाठी एकजुटीने राहावे असे आवाहन केंद्र सरकारने मंजूर केलेल्या विधेयकामध्ये करार शेती हा प्रकार कॉर्पोरेट प्रो क्षेत्राचा फायदा करणारे असून यातील शेतकऱ्यांची फसवणूक होणार असून कडकनाथ कोंबडी हा त्यातील एक प्रकार असल्याचे सांगितले। विधेयकानुसार बाजार समितीचे अस्तित्वच धोक्यात आल्याने छोट्या शेतकऱ्यांचे हाल होणार आहेत। त्यातूनच शेतीमालाची लूट होणे शक्यता वर्तवली जात आहे। शेतीमालाला जीवनावश्यक वस्तूतून वगळणे म्हणजे साठेबाजी निमंत्रण दिल्यासारखे आहे। खाजगी कंपन्या कधीही शेतकऱ्यांचे हित पाहणार नाहीत। ज्याप्रमाणे उसाला FRP कायद्याने बंधनकारक आहे त्याचप्रमाणे सर्व शेती उत्पादन मालाला सरकारी भाव मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांचे संरक्षण झालेच पाहिजे। केंद्र सरकारने जरी शेतीविरोधी कायदे केले तरी असे कायदे राज्य सरकार राबवू शकणार नाही। भाजपला शेतकऱ्यांचे काहीच देणे घेणे नाही। शेतकऱ्यांचा आक्रोश, महिलांचे दुःख या सरकारला दिसत नसल्यानेही यावेळी राजू शेट्टी यांनी सांगितले आहे। बहुमताच्या जोरावर गडबडीने केलेली ही विधेयके शेतकऱ्यांच्या विरोध असून त्याला आमचा ठाम विरोध राहील असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे। या आंदोलनस्थळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मोठमोठ्या घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला। यावेळी नगरसेवक शैलेश चौगले, चेअरमन पलवान विठ्ठल मोरे, माजी नगराध्यक्ष शैलेश आडके, अण्णासाहेब चौगले, रामभाऊ शिंदे, सागर मादनाईक, मिलिंद साखरपे, प्राध्यापक रायण्णावर यांच्यासह तालुक्यातील शेतकरी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान भाजप सरकार हे कॉर्पोरेट क्षेत्राशी निगडीत आहे। जरी कृषीप्रधान देश असला तरी शेतकऱ्यांचे त्यांना काहीही देणे घेणे नाही, म्हणूनच अशी शेतकरी विधेयक मंजुरे होतात। शेतीची माहिती असणारे नेतृत्व यासाठी संसदेमध्ये असणे गरजेचे असते। राजू शेट्टी संसदेत असते तर असे विधेयक पास झालेच नसते अशी विधाने अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केली आहेत। आंदोलनाच्या प्रारंभी पोलिसांनीच बॅरिगेट लावून वाहतूक रोखली। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते जसजसे टोल नाक्यावर जमू लागले तसतसे वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण होऊ लागल्याने पोलिसांनीच आंदोलन सुरू होण्यापूर्वी बॅरिगेट्स लावून वाहतूक रोखल्याने कोठेही अनुचित प्रकार घडला नाही। सुमारे 1 तासभर चाललेला हा आंदोलन पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली। यावेळी मोठा पोलीस फौज फाटा जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या मार्गदर्शनाखाली उभा करण्यात आला होता। शानदार न्यूजसाठी उदगावहून प्रतिनिधी हुसेन शेख। शेतकऱ्यांना कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करता यावं अशा अर्थाचं एक विधेयक आहे। करार म्हणजे या कराराच्या माध्यमातून कॉर्पोरेट कंपन्यांना या क्षेत्रामध्ये यायचं। गेल्या 6 महिन्यापासून देशामध्ये लॉकडाऊन आहे। देशाचीच काय पण जगाची अर्थव्यवस्था कोलमडून पडलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये फक्त एकच क्षेत्र आहे या लॉकडाऊन मध्ये देशाचा GDP -23% इतका खाली गेलेला असताना सुद्धा शेती क्षेत्राचा GDP 3% आलेला आहे, म्हणजे अधिक मध्ये। या सगळ्या उद्योगपतींना, कॉर्पोरेट कंपन्यांना शेतीतला पैसा दिसायला लागला, बिझनेस दिसायला लागला। काही दिवसापूर्वी अदानींनी जाहीर केलं की आम्ही आता शेती व्यवसायामध्ये येणार आहोत। रिलायन्सनं बिग बाजार 25,000 कोटीला खरेदी केला। त्याच्या आधी त्यांनी जाहीर केला की आम्ही आता शेतकऱ्यांच्याकडून थेट खरेदी करणार आहोत आणि त्यांना हा व्यापार सहजपणे करता यावा, कायद्यातल्या
कुठल्याही कटकडी त्यांना आडव्या येता कामा नये या हेतून ही करार शेतीचा हे केलं आहे. यापूर्वी करार शेती होत होती पण या देशामध्ये करार शेतीचा एकही प्रयोग यशस्वी झालेला नाही. हिमाचल प्रदेश मधल्या काही शेतकऱ्यांनी बटाटोचा करार केले होते, पंजाब मधल्या शेतकऱ्यांनी केले होते, त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी आंबा द्राक्ष त्याचबरोबर अशा अनेक पिकांच्या बाबतीत करार केले होते. ते करार सगळे फसलेले आहेत. आपल्याकडं एक गाजलेलं प्रकरण तुम्हाला माहिती असेल की या परिसरामध्ये एक भामटा आलेला होता आणि त्यानं स्वीट कॉर्न मक्याचे रोपातील बियाणं देऊन मका खरेदी करतो असं करून करार केलेले होते आणि कोट्यावधी रुपये शेतकऱ्यांचे बुडवलेले होते. अगदी कडकनाथ सुद्धा हा करार शेतीचाच एक प्रकार आहे लक्षात ठेवा. म्हणजे हे करार शेती म्हणजे काय हे असे म्हणणे म्हणजे मध्यंतरी सांगली जिल्ह्यामध्ये एका ग्रस्ताना काहीतरी 1000 रुपये द्या आणि तो दोन मेंढ्या सांभाळतो आणि त्या मेंढ्या विकल्यानंतर तुम्हाला पैसे देतो म्हणून काय गोळा केलेले होते बघा पैसे. हे असे सगळे करार शेती करणारे भामटे शेतकऱ्यांच्या वाट्याला येणार आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होणार ही काळ्या दगडावरची देख आहे. बाजार समितीच्या बाहेर शेतीमाल खरेदी विक्री करता येणार अशा प्रकारची तरतुदी. आणि मग शरद जोशी एकदा म्हणाले होते की बाजार समित्या म्हणजे शेतकऱ्यांचे कत्तलखाने बनले. होय, 100% ही बरोबर गोष्ट आहे. बाजार समितीमध्ये आज व्यवहार होतो त्याचं आम्ही समर्थन करत नाही. बाजार समितीमध्ये निश्चित दोष आहे, त्या दुरुस्त आले पाहिजेत. पण याचा अर्थ असा नव्हे की घरात ढेकणं झाली म्हणून घर जळून टाकायचं. ही जर व्यवस्था एकदम मोडून पडली, एकदा बाजार समित्या मोडून पडल्या तर मला एक सांगा की एक 1.5 पोत सोयाबीन विकणाऱ्या माणसानं ते कुठं विकायचं? त्याच्याकडे कोण करार करायला येणार आहे का? त्याच्याबरोबर कोण व्यवहार करणार आहे का? त्याला पर्याय फक्त बाजाराचाच आहे लक्षात ठेवा. हा सगळा शेतीमाल पूर्वी जीवनावश्यक वस्तूमध्ये येत होता, त्या जीवनावश्यक वस्तूच्या यादीतून हा सगळा शेतीमाल वगळला आणि वगळल्यामुळं मग सरकारला हस्तक्षेप करता येणार नाही असं गोंडस नाव दिलं. पण या कायदे पार्लमेंटमध्ये पास झाले आणि दुसऱ्याच दिवशी सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली. सरकार हस्तक्षेप करणार नव्हतं तर मग निर्यातीवर बंदी का घातली? म्हणजे ज्यावेळी यांना सोयीचं त्यावेळी यांनी हस्तक्षेप करायचा आणि ज्यावेळी यांना गैरसोयीचं त्यावेळी शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडायचं. हे सगळे धंदे आहेत. आणि मग साठेबाजीवर आळा घालणारा कायदा सध्या अस्तित्वात आहे, तो कायदा संपवायचा आणि मग कुणी किती खरेदी केलं साठवून ठेवलं तरी त्याला मर्यादा असणार नाही अशा प्रकारची मुभा. म्हणजे ज्यांच्याकडे भांडवल आहे, ज्यांच्याकडे पैसा आहे, त्यांनी आपल्या भांडवलाचा वापर करायचा, साखळी करायची, बाजारातल्या किमती पाडायच्या. कारण तुम्हाला माहिती आहे शेतकऱ्याला नळ असते, तो सुगीत लगेचच्या लगेच बाजारात जातो, घराकडे सुद्धा जात नाही. आणि मग एकाच वेळी सगळे शेतकरी बाजारात आले तर किमती पाडून त्यांचा सगळा माल खरेदी करून ठेवायचा, तो सगळा आपल्या गोडाऊन मध्ये ठेवून ठेवायचा. आज भारतीय अन्न महामंडळ भारतीय खाद्य निगमचे गोडाऊन गावोगावी आहे, परंतु एअर इंडिया नंतर आता खासगीकरणाचा नंबर येणार आहे तो भारतीय खाद्य निगमचा, तर ते सुद्धा 1000 कोटी रुपये तोट्यामध्ये आहे. ते खासगी कारखाना असला तरी सुद्धा फी न देणाऱ्याला तुरुंगात टाकावं लागतं, त्याच्यावर फौजदारी गुन्हे होतात, त्याची मालमत्ता जप्त करण्याची तरतूद कायद्यामध्ये आहे. पण ऊस वगळता इतर पिकाला केवळ हमी भाव म्हणजे समर्थन मूल्य जाहीर केलं जातं. MSP आणि SMP याच्यातला फरक समजून घ्या. आम्हाला SMP पाहिजे. SMP म्हणजे स्टॅटुटरी मिनिमम प्राइस, किमान वैधानिक किंमत. ती न देणाऱ्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे ही SMP झाली. MSP म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस, किमान समर्थन मूल्य. जे नुसतं समर्थन म्हणजे फक्त शिफारस आहे ती कायद्यानं बंधनकारक आहे. आणि मग ऊसाला एक न्याय आणि इतर पिकाला एक न्याय असं का? सगळ्यालाच बंधनकारक अशा प्रकारचे दर पाहिजे. आणि त्यासाठी या हे जे इतर पिकं आहेत, मग सोयाबीन असेल, गहू असेल,
मका असेल यांना सुद्धा सरकार जो हमीभाव जाहीर करतो त्या हमीभावापेक्षा कमी किमतीमध्ये खरेदी करणं हे कायद्यानं बंधनकारक आहे।